एकाच कुटुंबातील चार जणांच्या आत्महत्येप्रकरणी एका सावकारास अटक करण्यात आली आहे. अमोल जगताप यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली होती. सावकाराकडून पैशांसाठी तगादा लावणे, शिवीगाळ करणे, मुलांचे अपहरण करण्याची वारंवार धमकी देणे असे प्रकार होत होते. व्यंकटेश डंबलदिनी असे या सावकाराचे नाव आहे. अमोल जगताप यांना 60 ते 70 लाखांचे कर्ज असल्याची माहिती समोर येते. पाहूयात या संदर्भात फौदाचोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांनी सोलापूर न्यूज नेटवर्कशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. दिनांक 13/7/2020 रोजी फौजारचावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हांडे प्लॉट या ठिकाणी अमोल अशोक जगताप याने त्याची पत्नी मयुरी आणि दोन मुले आदित्य आणि आयुष यांना गळफास लावून त्यांचे खून करून स्वतः आत्महत्या केल्याच्या संबंधाने अमोल अशोक जगताप याचा भाऊ राहुल अशोक जगताप याने दिलेल्या फिर्यादीवरून फौजारचावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्या गुन्ह्यामध्ये अमोल अशोक जगताप याला हॉटेल गॅलेक्सीच्या संबंधाने काही कर्ज झालेले होते आणि कर्जांची देणी भागवण्यासाठी त्यांनी या शहरामधील काही सावकारांच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. त्या व्याजाच्या संबंधानं काही सावकारांनी त्याला वारंवार सातत्यानं तगादा लावल्यामुळे त्यामध्ये तो टेन्शनमध्ये होता आणि त्या टेन्शनमध्ये त्याने हे कृत्य करून स्वतःची आत्महत्या केलेली आहे. त्याला वारंवार शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, धमकी देणे, मुलांना किडनॅप करणे अशा प्रकारचे त्याला त्रास आणि दिला असल्यामुळे तो त्या टेन्शनमध्ये त्यानं हे कृत्य करून स्वतः आत्महत्या केल्याची माहिती तपासात उघडकीस आलेली आहे. आज रोजी या तपासाच्या दरम्यान श्री व्यंकटेश पंपय्या बंडल दिनी राहणार हैदराबाद रोड या व्यक्तीस त्याने याला अमोल अशोक जगताप यास हा त्रास करून आत्महत्येस प्रवृत्त केले या कारणावरून अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. याच्यामध्ये अजून आणखी काही आरोपी निष्पन्न होणार आहे, परंतु त्यांच्या संबंधात आत्तापर्यंत पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे त्या संबंधात त्यांच्या नावांचा उल्लेख करणे योग्य ठरणार नाही. आत्तापर्यंतच्या केलेल्या तपासामध्ये साधारण 70 ते 80 लाख रुपयाच्या आसपास कर्ज होतं आणि हा जो आज आपण अटक केलेला माणूस आहे त्यानं त्याच्याकडून 60 लाख रुपये कर्ज त्याला व्याजानं दिलेलं होतं आणि त्याच्यापोटी त्याचं हॉटेलही खरेदी पत्रानं लिहून घेतलं होतं अशी माहिती उघडकीस आलेली आहे आणि तसा पुरावा मिळाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.